विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यभरात वाहत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मतदारसंघात ते मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या दल्लीत अनेक बैठका झाल्यात. त्यानंतर आज काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्यापासून उमेदवार आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली आहे. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे या दृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारी याद्या किंवा उमेदवार आता हे जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उद्या आपल्या असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह उद्या प्रांत कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज विधानसभा 2019 आपला काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज हे दाखल करतायत. गेली 6 वेळा बाळासाहेब थोरात हे संगमनेरमधून आमदार राहिलेले आहेत. संगमनेरचा जर विचार केला तर 2,69,000 मतदारांची संख्या ही संगमनेरमध्ये आहे आणि या संगमनेरचे मतदार आता पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांना पसंती देणार का हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं राहील का राहील. भाजपचे गृहनिर्माण मंत्री विखे पाटील हे त्यांचे कट्टक विरोधक आहेत आणि त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात ते सुद्धा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीने संबंध राज्याचं लक्ष हे लागलेलं आहे. आदेश वाकडे, MK News, संगमनेर.